बातमी समोर येते आहे. मी फडणवीसांचा व्हिडिओ पाहिलेला नाही अशी मुख्यमंत्री शिंदे यांनी साम टीव्हीला प्रतिक्रिया दिलेली आहे. या घडीची ही महत्त्वाची अपडेट आहे. मी देवेंद्र फडणवीसांचा तो व्हिडिओ पाहिलेला नाही असं मुख्यमंत्री शिंदे यांनी साम टीव्हीला सांगितलेलं आहे. आपण पाहतोय महाराष्ट्र भाजपनं हा व्हिडिओ ट्विट केलेला आहे आणि त्यानंतर त्याच्या आता राज्यभरामध्ये त्याची चर्चा सुरू असतानाच आपण हा व्हिडिओ पाहिलेला नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साम टीव्हीशी बोलताना दिलेली आहे. आपण पाहतोय मी देवेंद्र फडणवीसांचा तो व्हिडिओ पाहिलेला नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साम टीव्हीशी बोलताना म्हटलेलं आहे. या घडीची ही महत्त्वाची अपडेट आहे. आपण पाहतोय महाराष्ट्र भाजपनं देवेंद्र फडणवीसांचा एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे ज्यामध्ये मी पुन्हा येईन असा स्पष्ट उल्लेख आहे. मात्र हा व्हिडिओ आपण पाहिलेला नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साम टीव्हीशी बोलताना दिलेली आहे. या घडीची ही महत्त्वाची बातमी आहे. आपण पाहतोय भाजपकडनं हा व्हिडिओ ट्विट केल्यानंतर आता राजकीय वर्तुळामध्ये विविध चर्चा सुरू असतानाच अद्याप आपण हा व्हिडिओ पाहिला नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साम टीव्हीशी बोलताना म्हटलेलं आहे. मी पुन्हा येईन हा देवेंद्र फडणवीसांचा व्हिडिओ महाराष्ट्र भाजपनं ट्विट केला आणि त्यानंतर आता राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाल्यात. मात्र हा व्हिडिओ आपण पाहिला नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलंय. सीमा दाते आमच्या प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्यासोबत आहेत. सीमा, आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांचा हा देवेंद्र फडणवीसांचा हा व्हिडिओ भाजपनं ट्विट केला आणि त्यानंतर आता राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाल्या असतानाच मुख्यमंत्र्यांनी साम टीव्हीशी बोलताना नेमकी प्रतिक्रिया काय दिली आहे? नक्की श्रीकांत, आपण पाहतोय देवेंद्र फडणवीसांचाच म्हणजे भाजपकडून देवेंद्र फडणवीसांचा मी पुन्हा येईन हा व्हिडिओ जो आहे तो शेअर झालेला आहे आणि त्यानंतर एकंदरीतच राजकीय खळबळ जी आहे ती पाहायला मिळते. पुन्हा महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप येणार का असा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला असतानाच मुख्यमंत्र्यांशी मात्र या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी व्हिडिओ पाहिला नसल्याचं स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यामुळे नक्कीच शिंदेंनी व्हिडिओ पाहिला की नाही हा प्रश्न दुसराच आहे. पण ह्या सगळ्या व्हिडिओमुळे आपण जर पाहिलं तर एकंदरीत महाराष्ट्रामध्ये पुन्हा भूकंप येणार का याबद्दलचा प्रश्नचिन्ह जो आहे तो आता निर्माण झालेला आहे आणि एकंदरीत राजकीय वर्तुळामध्ये जर पाहिलं तर पुन्हा एकदा राजकीय खळबळ जी आहे ती सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय श्रीकांत. सीमा, आपण बघितलं असेल तर मागच्या काही दिवसांपासून वारंवार मुख्यमंत्री बदलासंदर्भातल्या चर्चा सुरू होत्या. म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या आमदारांसह अपात्र झाले तर त्यांचं मुख्यमंत्री पद जाणार. अजितदादांची सरकारमध्ये एंट्री झाल्यानंतर अजितदादांना भाजपच्या वरिष्ठांनी मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला, इथपर्यंत चर्चा होत होत्या. आणि त्याचवेळी देवेंद्र फडणवीसांनी वारंवार हे स्पष्ट केलंय की आगामी निवडणुका आम्ही मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वात लढू. इतक्या सगळ्या घडामोडी घडत असताना आता ऐनवेळी हा व्हिडिओ येतोय. यामागे देखील आता विविध चर्चा सुरू झाल्यात. सीमा, नक्की श्रीकांत, गेले काही दिवस आपण पाहतोय विधानसभा आमदार अपात्रतेची निवडणूक असेल किंवा सुप्रीम कोर्टातील निवडणूक असेल या सगळ्या ज्या काही सुरू आहे सुनावण्या, या सगळ्या सुनावण्यांमुळे एकंदरीत आमदार अपात्रतेचा प्रश्न जो आहे त्याच्यावरती पूर्णपणे निर्णय झालेला नाही आणि त्यातच अजित पवार ज्यावेळी सत्तेत सहभागी झाले त्यानंतर अजित पवार मुख्यमंत्री होणार का यावर देखील अनेकदा चर्चा झाल्या होत्या, तो देखील प्रश्न समोर आला होता. पण महत्वाचं आहे ते म्हणजे गेले काही दिवस या सगळ्या चर्चा सुरू असल्या तरी मात्र देवेंद्र फडणवीसांच्या चर्चा ज्या आहेत किंवा त्यांचं नाव कुठेही येत नव्हतं, केवळ अजित पवार मुख्यमंत्री होतील या संदर्भातल्या चर्चा होत्या. पण आज भाजपनं नेमकं हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करून काय सांगण्याचा प्रयत्न केलाय आणि कोणाला सांगण्याचा प्रयत्न केलाय हे पाहणं देखील महत्वाचं असेल आणि म्हणूनच गेल्या तासाभरापूर्वी हा व्हिडिओ जो आहे तो शेअर झाला आणि त्यानंतर मात्र आता राजकीय वर्तुळामध्ये एकंदरीतच पुन्हा मुख्यमंत्री पदावरती देवेंद्र फडणवीस येणार का असा प्रश्नचिन्ह निर्माण होतो आणि या सगळ्या संदर्भात मोठा राजकीय भूकंप पुन्हा महाराष्ट्रात पाहायला मिळणार का अशी देखील शक्यता पाहायला मिळते श्रीकांत. निश्चितच, त्यामुळे आता आगामी काळामध्ये काही राजकीय मोठे बदल होतात का हे पाहणं महत्वाचं आहे. धन्यवाद सीमा या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय फडणवीसांचा हा व्हिडिओ महाराष्ट्र भाजपनं ट्विट केलेला आहे, मात्र हा व्हिडिओ मी पाहिलेला नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साम टीव्हीशी बोलताना दिली आहे.